मी काल बीड जिल्ह्याच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, परंतु ही घटना घडल्यानंतर माझं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांशी बोलणं झालं, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं त्या बाबतीमध्ये झालं. पोलीस विभाग त्यांचं काम करतील. वास्तविक ही सगळी आपल्याच राज्यातले लोक आहेत, अनेक वर्ष हे काम करतायत, परंतु त्यांना चिथावणीखोर कुणी भाषा वापरली, कुणी त्यांच्या भावना भडकून दिल्या आणि नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये घातल्या, ही लोकं असा विचार करणारी नाहीत, परंतु कोणतरी शक्ती त्यांच्या पाठीशी होती. ते आता शोधून काढण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. पोलीस तशा पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. दिलीप वळसे पाटील साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पण अधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातून लवकरच त्याबद्दल कुणी सांगितलं का त्यांनी आता अशा प्रकारचं धाडस केलं. मला एका गोष्टीची गंमत वाटते. 2 दिवसापूर्वी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर तिथं गुलाल उधळला गेला, तिथं मिठाई वाटली गेली, खूप मोठं यश ज्यांनी कुणी आंदोलन केलेलं होतं त्यांनी मिळवलं असं दाखवलं गेलं. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्वर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. मग त्याच्या पाठीमागचा मतीत अर्थ काय? त्याच्यामध्ये एखादी काहींनी भाषण केलं होतं की 12 तारखेला बारामतीला जाणार, पण ह्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे, पोलीस यंत्रणेच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं, त्याच्यामध्ये ती लोकं कुठंतरी कमी पडलीत हे निर्विवाद सत्य आहे. कारण ती लोकं ज्यावेळेस तिथं आलेली होती त्याच्या मागं मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मग मीडियाचे कॅमेरे येतात याचा अर्थ मीडिया बरोबर माहिती घेतं, म्हणजे मीडियाचंही काम तेच आहे की कुठं काय चाललेलं आहे ते ॲक्युरेटपणे लोकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण हे जर मीडियानी शोधून काढलं तर मग संबंधित यंत्रणेला पोलीस विभागाच्या का नाही ते शोधता आलं. त्याच्याही संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दलची चौकशी करायला सांगितलेली आणि त्याच्यातल्या वस्तुस्थिती पुढे येईल. आदरणीय पवारसाहेबांनी त्याबद्दल त्यांना जे काही वाटतं त्याचं पत्र पण काल त्यांनी प्रेसला दिलेलं आपण सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं आहेच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.